धुळे मोहाडी येथील भाजपा नगरसेविका सुरेखा भागवत देवरे यांच्यासह त्यांच्या परिवारास पोलीस संरक्षण मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहाडी येथील नगरपालिका दवाखाना येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. येथे लस घेणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याची व शेडची व्यवस्था करताना भाजपा नगरसेविका सुरेखा देवरे व त्यांच्या पतीला गावातील कुणाल संजय पवार व त्यासोबत असलेल्या 4 ते 5 लोकांनी कुठलीही विचारपूस न करता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यामुळे या लोकांपासून मला व माझ्या परिवाराला धोका असून आम्हास त्वरित पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी नगरसेविका सुरेखा देवरे यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी नगरसेविका सुरेखा देवरे, नगरसेवक राजेश पवार, नगरसेवक दगडू बागुल, सरपंच रानमाळ्याचे प्रवीण पवार, सामाजिक कार्यकर्ते भागवत देवरे आदी उपस्थित होते. भाजपचे नगरसेविका आहे मी मोहाडी सौ सुरेखा भागवत देवरे. आम्ही मोहाडीचे तर असं आहे आमचं लसीकरण केंद्र आम्ही चालू केलं आहे आता मोहाडीमध्ये. तर कुणाल संजय पवार हा नावाचा मुलगा आम्हाला वारंवार खूप त्रास देतो. माझ्या मी स्वतः नगरसेवक आहे ना, त्याच्यामुळे माझे पतीच माझे सगळे कामं बघतात. मग त्यांना जावंच लागतं कुठं काही राहिलं तर तो म्हणतो की तुमचं काय काम इथे यायचं. मग मी महिला नगरसेवक असल्यामुळे मी काही ठिकठिकाणी जाऊ नाही शकत, तेच जातं कुठं पण. पण या हा म्हणतो तर तुमचं काहीच काम नाही यायचं, शिवीगाळ करतो, आम्हाला धमकी देतो. याच्यापासून आमच्या परिवाराला आणि माझ्या माणसाला किंवा मला सगळ्यांना आमच्या नगरसेवकांना धोका आहे त्याच्यापासून. तर आम्ही आता SPला निवेदन द्यायसाठी आलो होतो. तर ते निवेदन त्यांना दिलेलं आहे आम्ही. त्याने जर काही कमी जास्त आमचं केलं तर मग आम्ही पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहे आणि पुढे आम्हाला काय करायचं ते आम्ही करणार आहे. वाटलंच त्याच्या विरुद्ध आम्ही त्रास दिलेला आहे, अशी विघाड करतो, धमक्या देतो घरी येऊन, आणि खूप त्याने दहशत माजवलेली. मी प्रवीणेश्वर पवार, सरपंच रानमळा. मागील 30 ते 35 वर्षापासून प्रभाग 18 तसेच मोहाडी उपनगर या भागामध्ये एकच शिंदे परिवाराची सत्ता होती. पण लोकांना कुठेतरी परिवर्तन पाहिजे, हे परिवर्तन पाहून मागील 2018 ते 2019 साली भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक सर्व संपूर्ण पॅनल हे निवडून आलं. तर ह्या पॅनलचा राग त्यांना कायम कर मनामध्ये खतखतत असतो. तसंच पाहून वारंवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजेश पवार असतील, सुरेखा देवरे यांचे पती भगवान देवरे असतील, तसेच दगडू बागुल असतील, ते वारंवार लोकांच्या विकासाची कामं करत असताना छोटी मोठी त्यांची समस्या सोडवत असताना धमक्या देणं शिवाय करणं हा वारंवार प्रकार मोहाडी उपनगरामध्ये सुरू आहे. तसेच 1-3 दिवस 11 तारखेला मोहाडी येथे लसीकरणाचा कार्यक्रम, कोविड लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे. त्या ठिकाणी भगवान देवरे आणि तसेच राजेश पवार हे लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मंडळाची व्यवस्था करत असताना तेथील कुणाल संजय पवार व 4-5 लोक तिथे आले आणि भगवान राघव देवरे यांची गच्ची पकडून त्यांना शिवाळ करू लागले. तू काय नगरसेवक आहे का? तू इथे यायचं नाही. तू इथं वारंवार अगर आला आणि लोकांशी संपर्क केला तर आम्ही मुर्दा पाडू, अशा प्रकारे वारंवार हे धमकी देत आहे. याच्या आधी मोहाडी पोषणला आम्ही त्याच्याविरोधात अर्ज दाखल केले पण कुठलीही कारवाई होत नाही. म्हणून आम्ही आज रोजी ॲडिशनल SP साहेब बच्छाव सर यांना आज एक निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि याच्यासोबत आणि कुणाल पवारच्यासोबत असलेल्या व्यक्तींचा यांनी बंदोबस्त करावा असं निवेदन या विनंती करण्यासाठी आम्ही SP ऑफिसला आज आम्ही निवेदन दिलं आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.